नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन अशी खुशखबर आलेली आहे. गौरी गणपती या सणानिमित्त आता सरकार रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करणार आहे. या सणानिमित्त या आनंदाच्या शिधामध्ये 4 वस्तूंचा समाविष्ट असणार आहे. याबाबतचा एक नवीन GR सुद्धा आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हा GR नेमका काय आहे, केव्हापासून हा आनंदाचा शिधा वितरित होणार व या आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणत्या वस्तू व किती प्रमाणात असणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओ. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक 12 जुलै 2024 रोजी आलेला हा GR आहे. या GRचं शीर्षक असं आहे, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिधापत्रिका 1 शिधाचिन्ह संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत, अशा प्रकारचं या GRचं शीर्षक आहे. या GRचा शासन निर्णय अगदी आपण आता सविस्तर पाहूया. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील म्हणजेच APL केशरी शेतकरी अशा 1,70,82,86 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच गौरी गणपती या सणानिमित्त आनंदाचा शिधा आता दारिद्र्यरेषेखालील केशरी रेशन कार्ड धारकांना शासन देणार आहे. त्याचबरोबर आता गौरी गणपती उत्सवानिमित्त जो आनंदाचा शिधा शासन देणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समाविष्ट असणार आहे, तर रवा 1 किलो, चणा डाळ 1 किलो, साखर 1 किलो आणि 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे 4 जिन्नस आनंदाच्या शिधामध्ये असणार आहे. आता या आनंदाच्या शिधाचं वाटप केव्हा होणार आहे, तर आनंदाचा जो हा शिधा आहे तो दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या 1 महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे ₹100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे. तर शासनाकडून गौरी गणपती या उत्सवानिमित्त रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. या आनंदाच्या शिधामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल असणार आहे. आणि या आनंदाच्या शिधाचं वाटप जे आहे ते 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या 1 महिन्याच्या कालावधीत होणार आहे. तर अशा प्रकारचा हा GR होता. हा GR तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.